आता पुढची बातमी शेतकऱ्यांशी संबंधित आहे. शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे थेट जम्मू काश्मीर मधील शेतकऱ्याच्या खात्यात गेलेले. अमरावती मधील शहापूर गावातला हा सगळा प्रकार आहे. 82 शेतकऱ्यांचं अनुदान थेट जम्मू काश्मीरच्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालंय. अमरावतीच्या शहापूर मधल्या शेतकऱ्यांचे हे पैसे आहेत जे आता जम्मू काश्मीर मधल्या शेतकऱ्यांकडे पोहोचलेले आहेत. सध्याची ही एक बातमी आपण बघतोय. शेतकऱ्यांचे पीएम किसानचे हे पैसे आहेत जे थेट जम्मू काश्मीर मधील शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले. मोदीजीचे आणि शिंदेचे बंद झालेले आहेत. कशामुळे झाले? काश्मीर, कोणी म्हणते काश्मीरला गेले, कोणी म्हणते तिथं गेले. मग अमरावतीलाही कंप्लेंट गेली, पण कोणीही साहेबांना कोणताही तऱ्हेचा लोड घेतला नाही. हे पहा, इथं एवढे लोक आहेत आणि त्याच्यानंतर मला ट्रीटमेंट भेटलेले आहेत शेतूमधून. त्याच्यानंतर मला पैसे कुठपर्यंत आलेले आहेत तेही माझ्याजवळ आहे. मी जीव जीव थकलो आणि आखरी घरी येऊन बसलो. आम्ही कास्तकार, सारे कास्तकार, 2 एकर, 3 एकर, 4 एकर असे कास्तकार, लहान लहान कास्तकार आहे. मोठा कास्तकार एकही नाही दिले. लहान कास्तकाराला मोदी साहेबांचे नाही मिळाले, शिंदे सरांचे नाही मिळाले. हे सारे जम्मू काश्मीरला देऊन टाकलेले आहे. जम्मू काश्मीर यांना विचार बाबा, जम्मू काश्मीरला देऊन टाकणारा कोण आहे? कर्मचारी तो सांगा. ते नाव सांगायला तयार नाही की हा कर्मचारी आहे. फक्त तुम्ही बस द्या, हवा आम्ही करून टाकतो, आम्ही करून टाकतो. आता 82 शेतकरी आहे. असदपूर मधलं एक शहापूर गाव आहे, अचलपूर तालुक्यातलं. आणि गेल्या दोन वर्षापासून ते तक्रारी करत आहे. ते माझ्याजवळ पहिल्यांदा आले आणि ते 82 शेतकऱ्याचं जर रजिस्ट्रेशन कोड पाहिलं तर GK म्हणजे काश्मीरच्या शेतूमध्ये ते जमा होते. म्हणजे अमरावती जिल्ह्यातला जो पीएम किसानचा पैसा आहे तो काश्मीरच्या शहापूरच्या गावला जात आहे, जम्मू काश्मीर. या संदर्भात म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे पैसे जम्मू काश्मीरला आणि मुंबई आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला, असं होऊ नये याच्यासाठी मला वाटतं खबरदारी घेतली पाहिजे.